अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठ सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन केले जात असून या आंदोलनाला जामनेर तालुका एज्युकेशन संस्था संचलित गीताबाई दत्तात्रय महाजन कला केशरीमाल राजमल नवलखा वाणिज्य व मनोहर शेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत महाविद्यालयाच्या आवारातच काळी फीत लावून आंदोलन केले। आमचं महाराष्ट्र राज्य शासनाकडे 6 मागण्यांच्यासाठी हा लाक्षणिक संप आम्ही 1 दिवसाचा केलेला आहे। सर्व महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही शासनाला आग्रहपूर्वक मागण्या केल्या आहेत। 6 मागण्या आहेत, त्यातली पहिली मागणी आहे सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना जी शासनाने रद्द केलेली आहे 7व्या वेतन आयोगात, ती पुनर्जीवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करायची आम्हाला। दुसरी मागणी आहे 7वा वेतन आयोग 1/1/2016 लागू झाला, परंतु अद्यापही आम्हाला त्याच्या लाभाचे कोणती रक्कम प्राप्त झालेली नाही। तरी जे एकूण आमच्या रकमा शासनाकडे आहेत त्या लवकर निर्गमित कराव्या आणि त्या आम्हाला मिळाव्यात। तिसरी मागणी आहे की 7व्या वेतन आयोगापासून वंचित 1410 विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्यापही 7वा वेतन आयोग लागू केलेला नाही आहे शासनाने, तो त्वरित 1 जानेवारी 2016 तो लागू करण्यात यावा आणि त्याची थकबाकी त्यांनासुद्धा अदा करण्यात यावी। चौथी मागणी आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची ताबडतोब मान्यता देऊन भरती करण्यात यावी, कारण आमच्यावर अनावश्यक लोड येतो आहे त्यामुळे। आणि 5वी मागणी आहे 2005 नंतर सेवेत रुजू कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी इतरांप्रमाणे। आणि शेवटची मागणी आहे विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे 7व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्यात यावी। तर या मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही आजचा 1 दिवशी लाक्षणिक संप केलेला आहे आणि त्याची माहिती आम्ही प्राचार्यांना, माननीय प्राचार्यांना आणि आमच्या वरिष्ठ अशा संघटनेच्या अध्यक्ष आणि सचिवांना कळवलेली। त्यांच्याकडे सर्व कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी 1 दिवसीय संपामध्ये आम्ही संघटनेच्या आदेशानुसार या ठिकाणी जमलेलो आहोत। आमचे महाविद्यालयाचे OS यांनी माहिती आपणास दिलेली आहे। आमचं सर्व जे उच्चस्तरीय आमची संघटना आहे त्या संघटनेला आमच्या जामनेरच्या वतीने, जामनेर कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना पाठिंबा आहे। आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आम्हाला शासनाकडून हीच एक अपेक्षा आहे। धन्यवाद। आपल्या महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 1 दिवसीय संप पुकारलेला असून तुम्ही या संदर्भात काय सांगता? कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलेला आहे तो एकदम, त्यांची मागणी एकदम रास्त आहे, कारण सर्व लोकांना म्हणजे जवळपास 58 महिन्यापासून त्यांना 7वा वेतन आयोग त्यांना मिळालेला नाही आहे आणि त्यांची आस्वादित प्रगती योजना जी होती ती पण गव्हर्नमेंटने रद्द केलेली आहे। आणि तोच एक महत्त्वाचा कणा आहे आपल्या महाविद्यालयामध्ये की आमच्या सर्व सिनियर कॉलेजचे असतील प्राध्यापक त्या सगळ्यांना तो वेतन आयोग लागू झालेला आहे जवळपास 58 महिन्यापासून। त्यांना 58 महिन्यापासून त्यांचे प्रमोशन पण झालेलं नाही, त्यांचं करिअर आडो असून जे कुठल्या स्कीम त्यांना मिळालेलं नाही आहे, त्यांची ते सरकारने त्यांच्या लक्ष द्यायलाच पाहिजे, कारण इट व्हेरी इम्पॉर्टंट, तो सगळ्यांचा बॅकबोन आहे आपला नॉन टीचिंग। आणि तो जर आता संपवर गेला तर आमच्या आता येणाऱ्या ज्या परीक्षा आहे बोर्डाच्या 21 फेब्रुवारीपासून आम्हाला आजपासून अडचण तयार झालेली आहे, तर आम्ही गव्हर्नमेंटला आम्ही सांगायला काही हरकत नाही, आमचे म्हणणं आहे की त्यांचं डिमांड जे आहे ती त्यांनी लवकरात लवकर पूर्ण केली तर काही हरकत नाही। बघा, तुम्ही त्यांना पाठिंबा दर्शवतात? हां, त्यांना पाठिंबा आहे आमचा आणि आमचे विशेष साहेबांशी पण सध्या मी बोल, म्हणजे त्यांचं जे त्यांनी लेटर दिलेलंच आहे आम्हाला, त्याचं निवेदन ते साहेबांना, मी विशेष साहेबांना फॉरवर्ड करू शक करणारच आहोत।
आणि साहेब मग गव्हर्नमेंटला करतील ते आणि गव्हर्नमेंट लक्ष दिलं तर बरं होईल लवकरात लवकर. त्यांच्या मार्ग्या ज्या आहे मागण्या ज्या आहे त्यांनी त्यांना लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या अशी आमची अपेक्षा आहे. येत्या 20 तारखेला जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही 20 तारखेपर्यंत, तर 20 तारखेनंतर ते आपले सर्व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसणार आहे. त्याचा होणाऱ्या परीक्षेवरती काय कसे परिणाम? नाही परीक्षा म्हणजे मग आम्ही घेऊच शकत नाही ते परीक्षा, कारण सगळं सर स्टार्टिंगच येत नाही ना आमचे. आमचा जो नॉन टीचिंगचा वर्ग येतो असला तरच त्या परीक्षा होऊ शकता. म्हणजे खूप मोठं संकट महाविद्यालयावर येणार आहे. फक्त आमच्या एका महाविद्यालयाने पूर्ण महाराष्ट्रामधली ही परिस्थिती आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटने त्याच्या अगोदर तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे आणि काढेल असं वाटतं मला, होऊन जाईल असं वाटतं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.